ना। कोल्हापूर जिल्ह्यातील नेय शिवपुरी हे गाव जसं छत्रपती शाहू महाराजांचे पुत्र दुसरे शिवाजी यांच्या समाधी स्थळामुळे प्रसिद्ध आहे, तसंच ते इथल्या आठवडी बाजारासाठी सर्वांना माहिती आहे। शाहू महाराजांनी इथे आठवडी बाजार भरावा अशी इच्छा व्यक्त केली होती, पण तेव्हा हे प्रत्यक्षात आलं नाही। आता इतक्या वर्षांनी इथल्या महिलांनी हे स्वप्न पूर्ण केलंय आणि त्यातून गावात अनेक बदलही घडवलेत। पाहूया त्या संदर्भातलाच एक रिपोर्ट। नेज शिवपुरी कोल्हापूर जिल्ह्यातील एक लहानसं गाव। गावात बसची सोय नाही, तालुक्याच्या ठिकाणी जायचं असेल तर खासगी वाहनानं जावं लागतं। गावाची लोकसंख्या जेमतेम 4000, शेतमजुरी हाच इथला मुख्य व्यवसाय। मात्र महाराष्ट्र शासनाच्या बचत गट योजनेची माहिती कळली आणि इथल्या मोलमजुरी करणाऱ्या महिला संघटित झाल्या। त्यांनी बचत गटांची स्थापना केली। यानंतर महिलांनी निर्णय घेतला आठवडी बाजार भरवण्याचा। मात्र आठवडी बाजार भरवण्याच्या विचाराला सर्वांनीच विरोध केला। मी बाजार भरवताना आम्हाला पोलीस स्टेशन पर्यंत जावं लागलं, ते सुद्धा आम्ही त्यातून सुद्धा आम्ही माघार घेतली नाही आणि महिलांनी भरपूर कष्ट घेतलं। त्यानंतर आम्हाला असं समजलं की बाजार भरवण्यासाठी जागा उपलब्ध नाही, तरी सुद्धा आमच्या महिला मागे हटल्या नाहीत आणि बाजार भरवला जागा नाही तर आम्ही रस्त्याच्या बाजूनी बसेन, आपण आमची मालाची विक्री आम्ही करणार, कारण महिलांना भरपूर त्रास, दुसऱ्या गावात जाऊन भरपूर त्रास होत होता। सर्व अडचणींना तोंड देत कोणाचीही पर्वा न करता या महिलांनी गावात बाजार भरवला। नंतर हळूहळू गावाचा विरोधही मावळला। कुटुंबाच्या माध्यमातून गावाचा विकास होणार असल्यानं ग्रामपंचायतीसह गावातील पुरुषांचंही सहकार्य मिळू लागलं। शिवाय आठवडी बाजारामुळं गावातील बचत गटांच्या उत्पादनासाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली। आता बचत गटातील महिला या बाजारात भाजीपाल्यासह इतर खाद्यपदार्थ आणि विविध वस्तूंची विक्री करतात। माझं आठवड्याला 10,000 व्यापार होतोय, महिन्याला काय ते 2-3,000 रुपये मला नफा होतोय। त्यात इथं बाजार भरल्यामुळं माझा फायदा व्हायला लागलाय। परगावला जायचं म्हटलं की गाडी खर्च वगैरे माझं त्यातच जात होतं, मला काय फायदा होत नव्हता। परत बाजार भरवायचा हेतू सगळ्या महिलांचा होता, आम्ही एकत्र येऊन सगळ्या महिलांनी बाजार भरवला। अगोदर जसा बाजार आम्ही सुरुवातीला भरवला त्यावेळेला कमी प्रमाणात होता, आता आमचा असाच बाजार सुरू झाला जसं व्यवस्थित आमचं रुटीन बसलं, आम्हाला थोडा बहुत आम्हाला फायदा भी होऊ लागला। या आठवडी बाजाराचा फायदा ग्रामस्थांनाही झालाय। इथं बचत गटानिमित्ताने बाजार भरवून घेतलाय आणि चांगली सोय झाली आम्हाला खरं म्हणजे, कारण आम्ही बाहेर जात होतो किंवा बाहेर हातकणे किंवा कुंभोरला जावं लागत होतं बाजारला। मग एक वेळ असं वाटायचं की आता म्हणजे 100 रुपये बाजारासाठी आता कुठं जायचं म्हणायचं आणि एक आठवडा मी गप बसायचं दुसऱ्या आठवडी जायचं असं होत होतं। आता इथल्या इथं बाजार भरल्यामुळे आम्हाला बराच फायदा झालेला आहे, कारण गाडी खर्च वाचला, गाडी खर्च वाचल्यामुळे त्यात आम्हाला आणि 2-3 भाज्या तरी घेता आल्या ना, आणि आठवड्याच्या आठवड्यात त्याचं बाजार घेता येतोय। आता आमच्या गावातील सर्व महिलांनी आमच्या गावातील बाजार भरवला आमच्यासाठी, हे आमच्यासाठी खूप मोठी सोय केलेली आहे आणि बचत गटातर्फे ही सोय झालेली आहे। आठवडी बाजार भरवण्यापासून ते उभी बाटली आडवी करण्यापर्यंत महिलांनी घेतलेल्या सर्व निर्णयाचं गावकऱ्यांना कौतुकच आहे। बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे, समाज प्रबोधनाचं काम केलेलं आहे, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती बऱ्याचशा गोष्टीवर या महिलांनी धीरेने भाग घेऊन धडाडीनं काम केलं आहे, त्याला आमचा ग्रामस्थांचा पूर्ण पाठिंबा आहे। संघटित झालेल्या महिलांनी आता लेझिम पथकाच्या स्थापनेचा उपक्रम हाती घेतलाय। महिलांचं लेझिम पथक उभं करणारं हे पहिलंच गाव होतं। सुरुवातीला जरी विरोध झाला असला तरी लेझिम पथकाचं कौतुक होऊ लागलं, तेव्हा गावातील लोकांचीही मानसिकता बदलली। ते सर आम्हाला लाभले, त्याने आम्हाला शिक्षण दिलं आणि आम्ही चांगल्या प्रकारे खेळायला शिकलो आणि आम्ही शिकत असताना आम्हाला बऱ्याच अडचणी आल्या, लोकांनी आमच्या टिंगला केल्या तरी पण आम्ही तिकडे लक्ष दिलं नाही। आता पोरं म्हणजे काय वाटत ते म्हणजे म्हणत होते ती करत होते पण आम्ही तिकडे काय लक्ष दिलं नाही। आम्ही आमचं जिद्द म्हणजे ठेवली की आम्ही लेझिम पथक करणार म्हणजे करणार आणि खरोखरच माझ्यामुळं बऱ्याच तरुण महिला त्यांच्या नवऱ्याने देखील त्यांना मनाई केली नाही किंवा तुम्ही जाऊ नका असं म्हणलं नाही, कारण त्याशी काय वाटलं की ही म्हातारी बाई खेळत्या मग आमच्या बायका गेल्या तर काय होत आहे असं त्यांच्या मनात समज येऊन त्याने आपल्या बायकाशनी पण काय बंधन केलं नाही। गावगप्पा मारण्याऐवजी स्वतः बरोबरच गावाचा विकास या महिलांनी साधला
केवळ आठवडी बाजारच नाही तर शाहू महाराजांचं गावाच्या विकासाचं स्वप्नही या महिलांनी साकारलंय. महिला संघटित झाल्या तर काय घडू शकतं हे नेज शिवपुरी गावाकडे पाहिल्यावर सर्वांच्या लक्षात येईल. या महिलांनी इतरांसाठी एक आदर्श घालून दिलाय. कॅमेरामॅन सचिन सावंतसह तानाजी जाधवर, साम मराठी, कोल्हापूर.